हाय फ्रेंड्स फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे चिटणीस व चिटणीसाची वैशिष्ट्ये. फ्रेंड, चिटणीस ज्याला आपण सचिव किंवा अमात्य असे म्हणतो. फ्रेंड्स, सचिव हा शब्द तुम्हाला जास्त परिचित आहे, तुम्ही कुठून ना कुठून ऐकलं असेल. फ्रेंड्स, प्रत्येक क्षेत्रामध्ये सचिव याची नियुक्ती केली जाते, मग ते खाजगी क्षेत्र असो किंवा सार्वजनिक असो, खाजगी कंपनी असो किंवा सार्वजनिक कंपनी असो, सहकारी बँक असो किंवा एक छोटासा बचत गट का असो ना, तिथे सचिवाची गरज असतेच. फ्रेंड्स, सचिव ज्याला इंग्लिशमध्ये आपण सेक्रेटरी असं म्हणतो, या सेक्रेटरी या शब्दाची उत्पत्ती फ्रेंड्स इंग्रजी लॅटिन भाषेतील सेक्रेटरियस, परत एकदा रिपीट करते, सेक्रेटरी या शब्दाची निर्मिती जी आहे, उत्पत्ती जी आहे, ती लॅटिन भाषेतील सेक्रेटरियस या शब्दापासून झालेली आहे. अर्थ सेक्रेटरियसचा अर्थ काय होतो फ्रेंड्स, तर त्याचा अर्थ असा, अशी व्यक्ती की जी दुसऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी काम करते, ठीक आहे. ती मग ती व्यक्ती असू शकते किंवा संस्था असू शकते. फ्रेंड्स, व्यक्ती जी अति महत्त्वाची आहे, ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामागे खूप कामाचा लोड आहे, किंवा एखादी संस्था आहे जिला खूप कामाचा लोड आहे, ठीक आहे, अशी व्यक्ती किंवा संस्थेला सहकार्य करण्यासाठी एका व्यक्तीची गरज असते, ठीक आहे, त्यालाच आपण सचिव किंवा चिटणीस म्हणतो. ही चिटणीसची कार्यपद्धती म्हणजे नेमकं काय काय काम करते चिटणीस, हे आपण एक सेपरेट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फ्रेंड्स. पण तुमच्यासाठी एक टास्क पण आहे फ्रेंड्स, तुम्ही खूप मोठ्या कंपनीमध्ये जाऊन किंवा एखादी बँकेमध्ये जाऊन तुम्ही तिथल्या सचिवाशी त्यांची कार्यपद्धती, ठीक आहे, किंवा त्यांच्याशी डिस्कस करू शकत नाही, ठीक आहे. परंतु तुमच्या जर आजूबाजूला बचत गट असेल, ठीक आहे, तर तिथेसुद्धा अध्यक्ष आणि सचिव असतात. तर ज्याही सचिव असेल, ठीक आहे, त्या तुमच्या ओळखीच्या असेल किंवा तुमच्या मित्रांच्या ओळखीच्या असेल, तर नक्की त्यांच्याशी भेट घ्या आणि त्यांना विचारा की एक्झॅक्टली ते काय काम करतात, ठीक आहे फ्रेंड्स. कारण आपण फक्त एक्झामपुरतं शिकणार नाही आहोत, तर आपल्याला हे एज्युकेशन जे आहे आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये सुद्धा उतरवायचं आहे. सो फ्रेंड, म्हणून हे टास्क करा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला थिअरॉटिकल पेक्षा प्रॅक्टिकल जास्त लक्षात राहतं. त्यामुळे जर तुम्ही त्यांच्याशी चर्चा कराल आणि त्यांच्याकडून जाणून घ्याल की एक्झॅक्टली त्यांचं कार्य काय आहे, तर ते कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील, ठीक आहे. सो फ्रेंड, पुढे आपण बघणार आहोत चिटणीसाची वैशिष्ट्ये. पण त्याही अगोदर फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि मी निशा तुमचं निशा अकॅडमीमध्ये स्वागत करते आहे. फ्रेंड्स, मी इथे व्याख्या दिलेली नाही आहे, पण तुम्हाला व्याख्या लिहायची असते. सो मी जे कंपनी कायदा 2013 नुसार जेही कंपनी सेक्रेटरीची व्याख्या आहे, ठीक आहे, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. सो फ्रेंड, वळूया चिटणीसाच्या वैशिष्ट्यांकडे. पहिलं वैशिष्ट्य आहे फ्रेंड्स व्यक्ती, त्याला इंग्लिशमध्ये अॅन इंडिव्हिज्युअल म्हणतात. सो फ्रेंड, हा व्हिडिओ जो आहे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम अशा दोघांसाठीसुद्धा उपयुक्त आहे. सो फ्रेंड, चिटणीसाची वैशिष्ट्ये हे मराठी मीडियम, ठीक आहे, तर फीचर्स ऑफ सेक्रेटरी, ठीक आहे, तर हे इंग्लिश मीडियमवाल्यांसाठी उपयुक्त आहे. तर फर्स्ट आहे व्यक्ती, म्हणजे सचिव बनण्यासाठी किंवा फ्रेंड्स मी बोलताना सचिव किंवा अमात्य किंवा चिटणीस म्हणेल त्याचा अर्थ हा सारखाच होतो. सो फ्रेंड, चिटणीस म्हणून एक व्यक्तीच कार्य करते, कुठलाही रोबोट किंवा कुठलीही संस्था चिटणीस म्हणून कार्य करू शकत नाही. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य फ्रेंड्स, कार्य किंवा कर्तव्य, ज्याला इंग्लिशमध्ये ड्युटीज म्हणतात. फ्रेंड्स, चिटणीसाची कार्य कोणती आहे, तर चिटणीस जेही संस्थेने किंवा व्यक्तीने त्यांची नेमणूक केलेली आहे, त्या व्यक्तीने जे जी कार्य त्याला सांगितले असेल, म्हणजे चिटणीसाला सांगितले असेल, ते कार्य पार पाडणे, त्याच्यानंतर दैनंदिन पत्रव्यवहार सांभाळणे, त्याच्यानंतर परत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, त्यांना कामाचे वाटप करणे, ठीक आहे, सभांचे आयोजन करणे. परत आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवणारच आहोत, मी आधीही सांगितलं की सचिवाचे कार्य काय काय असणार आहे. सो अशा पद्धतीने सचिवाचे काही ड्युटीज आहे, ठीक आहे, हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे फ्रेंड्स पात्रता. फ्रेंड्स, एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला, मग ती खाजगी असो की सार्वजनिक असो, जर तुम्हाला सचिव म्हणून कार्य करायचे असेल, सेक्रेटरी म्हणून कार्य करायचे असेल, तर तुम्हाला कंपनीमध्ये कार्य करायचं असेल, तर तुम्ही ICSI म्हणजे
म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया यांचे सभासद असले पाहिजे. अर्थात तुम्ही CES कंपनी सेक्रेटरीचा कोर्स तुम्ही केलेला असावा. पण आणि जर गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे खाते असतात तिथेसुद्धा सचिवाची नियुक्ती केली जाते. त्याकरिता फ्रेंड्स तुमचं ग्रॅज्युएशन होणं म्हणजेच कुठलेही पदवीधर त्यासाठी चालतात. म्हणजेच तुम्ही BCOM झालेले असेल किंवा BSc झालेले असेल किंवा मग BA झालेले असेल तर तुम्ही MPSC किंवा UPSC थ्रू जी ही एक्झाम होते ते तिथे अप्लाय करून तुम्ही सचिव बनू शकता फ्रेंड्स. त्यानंतर आहे नेमणूक, ठीक आहे. सो फ्रेंड्स सचिवाची नेमणूक जी आहे ती एखाद्या व्यक्तीमार्फत किंवा एखाद्या संस्थेमार्फत केली जाते. त्यानंतर फ्रेंड्स पगारी नोकर किंवा सेवक. सचिव हा पगारी नोकर किंवा सेवक असतो फ्रेंड्स, ठीक आहे. तर ज्याने ज्या संस्थेने किंवा ज्या व्यक्तींनी त्याची नेमणूक केली आहे ते महिन्याला त्याला वेतन म्हणजे सचिवाला वेतन देत असतात किंवा मानधन देत असतात, ठीक आहे. मानधन म्हणजेच काय, त्यांनी केलेल्या कामाबद्दल किंवा सेवेबद्दलचा मोबदला, ठीक आहे. त्यानंतर फ्रेंड्स ज्यालाच आपण पेड एम्प्लॉई असे सुद्धा म्हणतो, ठीक आहे, पगारी नोकर. त्यानंतर येते विश्वासू अधिकारी म्हणजेच कॉन्फिडेन्शियल ऑफिसर. फ्रेंड्स सचिव हा एक असा व्यक्ती आहे जो सगळी माहिती गोपनीय ठेवण्याचं कार्य करतो. मग ते कागदपत्रे असो किंवा मग कुठलीही इम्पॉर्टंट माहिती म्हणजेच महत्त्वाची माहिती गोपनीय ठेवण्याचं कार्य करत असतो. त्यानंतर फ्रेंड्स गुण म्हणजेच क्वालिटी, ठीक आहे. एखाद्या सचिवामध्ये किंवा चिटणीसामध्ये कुठल्या कुठल्या गुणांची गरज असते फ्रेंड्स, तुम्हाला सांगितलं की सचिव हा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतो, त्यांचे प्रश्न जेही असेल कर्मचाऱ्यांचे ते सॉल्व आउट करतो, ठीक आहे, म्हणजे सोडवतो. त्यानंतर त्यांना कामाचे वाटप करतो, ठीक आहे. आणि ज्या संस्थेने किंवा व्यक्तीने सचिवाची नियुक्ती केलेली असेल तर त्या व्यक्ती किंवा संस्थेने जेही कार्य सचिवाला सांगितले असेल ते कामकाज तो पाहत असतो. तर हे सगळ्या गोष्टी पाहत असताना त्यांच्याकडे एकाग्रता असली पाहिजे, त्याच्यानंतर नम्रता असली पाहिजे. एखाद्या कर्मचाऱ्याने काही प्रश्न मांडले असेल तर ते त्यांना प्रश्नाचं उत्तर नम्रपणे देणे किंवा ते ऐकून घेणे, ठीक आहे, सहकार्याची भावना असली पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी एक सचिवामध्ये असणे गरजेचे आहे, ठीक आहे. त्यानंतर फ्रेंड्स प्रतिनिधी, प्रतिनिधी मीन्स रिप्रेझेंटेटिव्ह, ठीक आहे. फ्रेंड्स सचिव हा एक रिप्रेझेंटेटिव्ह असतो, प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतो. फ्रेंड्स सचिवाची नेमणूक का बरं केली जाते, एखाद्या व्यक्तीमार्फत किंवा संस्थेमार्फत. फ्रेंड्स सचिव हा दोन प्रकारचा असतो, एक तर व्यक्तिगत असतो ज्याची नेमणूक एखाद्या व्यक्तीमार्फत केली जाते किंवा दुसरा असतो ते म्हणजे संस्थागत सचिव, ठीक आहे, म्हणजे ज्या सचिवाची नेमणूक आहे संस्थेमार्फत होते, ठीक आहे. असे दोन प्रकारचे सचिव असतात, चिटणीस असतात. सो फ्रेंड ती व्यक्ती किंवा ती संस्था प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्यामुळे सचिव जे आहे तो त्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या वतीने कार्य करीत असतो. सो अशा पद्धतीने आपण चिटणीस म्हणजे काय आणि चिटणीसाची वैशिष्ट्ये काय आहे हे आपण जाणून घेतली. फ्रेंड्स परत एकदा मी वैशिष्ट्य रिपीट करते आहे, तर बघा पहिले वैशिष्ट्य आहे व्यक्ती म्हणजेच ॲन इंडिव्हिज्युअल, म्हणजे एखादी चिटणीस बनण्याकरिता एखादी चिटणीस जो आहे हा व्यक्ती असतो. त्यानंतर कार्य, त्यानंतर पात्रता, ठीक आहे, नेमणूक, पगारी नोकर, विश्वासू अधिकारी, त्यानंतर गुण आणि प्रतिनिधी. सो फ्रेंड जर तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट असेल आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. फ्रेंड्स परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत, तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि बघत राहा निशा अकॅडमी. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.